काचबिंदू किंवा ग्लॉकोमाच्या बऱ्याच उपचार पद्धती उपलब्ध आहेत. याच्यात सर्वप्रथम उपचार पद्धती म्हणजे डोळ्यात घालण्यात जाणारे थेंब, अर्थात हे थेंब रोज घालावे लागतात आणि आपल्याला रेग्युलरली त्याचा उपयोग होतो आहे की नाही हे दर 3 ते 6 महिन्याला चेकअप ठेवावा लागतो. याशिवाय दुसरा जो उपचार आहे तो म्हणजे ऑपरेशन. डोळ्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑपरेशन्स उपलब्ध आहेत. त्यातलं महत्त्वाचं ऑपरेशन आहे ट्रॅबेक्लेक्टॉमी. याच्यामुळे प्रेशर कंट्रोल होतं आणि त्याचा इफेक्ट जवळजवळ 5 ते 10 वर्षसुद्धा राहू शकतो. परंतु काही रुग्णांमध्ये ह्या काचबिंदूचे ऑपरेशन करण्याच्या आधी आणखी एक आपल्याला आता उपचार पद्धती उपलब्ध झाली आहे, त्याला आम्ही सबसायक्लो लेझर म्हणतो. यामुळे काही काळासाठी तसेच थोड्या प्रमाणात डोळ्याचं प्रेशर हे कमी करून घेऊ शकतो आपण आणि याची रिस्क नाही, त्यामुळे ही उपचार पद्धती आपण परतसुद्धा वापरू शकतो आणि ह्याच्यामध्ये डोळ्याची दृष्टी कमी होण्याची रिस्क नसल्यामुळे ऑपरेशन करायच्या आधी बऱ्याच वेळा आम्ही या पद्धतीचा उपयोग करून बघतो. जवळजवळ 60 ते 70% लोकांना याचा फायदा होतो आणि त्यांना मग इमिजिएटली ऑपरेशनची गरज लागत नाही. अर्थात कुठलीही उपचार पद्धती आपण केली काचबिंदूची, जसे थेंब आहेत किंवा लेझर आहे किंवा ऑपरेशन आहे, तरीसुद्धा दर 6 महिन्यांनी आपल्याला रेग्युलर चेकअप मात्र करणं हे फार महत्त्वाचं असतं.